कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, कारण की जो व्हिडिओ आपल्या अख्ख्या केसला आपल्या अख्ख्या प्रॉब्लेमला एक वेगळं रूप देईल, एक वेगळी दिशा देईल। कारण केस करताना आपण नेहमी पाहतो की क्लायंट वकिलांना विचारत असतो की केस कधी होईल वगैरे वगैरे, अनेक त्याचे प्रश्न असतात। परंतु केस कशी करावी आणि त्याबाबत काय काळजी घ्यावी किंवा काय खबरदारी घ्यावी याबाबतचा दिशादर्शक हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सर्वांनी पाहावा, सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करावा। आणि हा व्हिडिओ शेअर करत असताना आपण कशाबद्दल घाई करावी किंवा कशाबद्दल घाई करू नये हे देखील शिकावं। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की केस कशी करावी। घटस्फोटाची असो, पोटगीची असो, नांदायलायची असो, जी केस आपण अनेक वेळा सांगतो की करू नका, परंतु काय कोणाला करायची असेल तर काय आता आपण त्याचा हात धरू शकत नाही, त्यांनी त्याची केस लढवावी आणि 4 वर्ष कोर्टात राहावं। आपण मुद्द्यावर येऊया की केस कशी करावी हा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ सुरुवात करत असताना मी सगळ्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तुमच्या प्रत्येक केसला महत्वाचा आहे। केस केली असेल तर त्यामध्ये काय करता येईल यासाठी महत्वाचा आहे। त्यामुळे केस करणारे, केस झालेले, केस लढवत असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि आपल्या कुटुंबियांना, आपल्या फ्रेंड्सला मदत होईल म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओचा विषय आहे की केस कशी करावी आणि केस करताना काय काळजी घ्यावी, आणि नंतर आपण पुढच्या टप्प्यात पाहू की आता केस झाली असेल तर तुम्ही काय करू शकता। तर मित्रांनो, केस होत असताना आपण अनेक वेळा वकिलांकडे जातो, अनेक वेळा वकिलांकडे जायच्या आधी हाप वकिलांना भेटतो, म्हणजे तुमचे ज्यांचे केसेस चालू असतात त्या पक्षकारांना भेटलं जातं की माझाही प्रॉब्लेम तुझ्यासारखाच आहे, माझाही प्रॉब्लेम असाच आहे, आता मी काय करू। आणि मग त्यावेळेस तो बिचारा काय करतो की त्याच्या चालू असलेल्या केस प्रमाणे सल्ला देऊन टाकतो। परंतु मित्रांनो, इथं एवढं परफेक्ट लक्षात घ्या की जसं कुणाचं घर हे सेम बांधता येत नाही, जसा वेगवेगळा आजार वेगवेगळा असतो, वेगवेगळा पद्धती प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाचं स्किल वेगळं असतं, तसं प्रत्येकाचं भांडण सेम दिसत असलं तरी देखील ते वेगळं असतं। त्यामुळं असा हाप सल्ल्यावर कुणीही जाऊ नये। मी कुणाच्या श्रेष्ठत्वाला, कुणाच्या अनुभवाला नाकारत नाहीये, परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तो सल्ला प्रत्येकाचा केसला वेगळा असतो म्हणून त्यासाठी वकील अपॉइंट केलेले असतात। मग ज्यावेळेस आपण वकिलांकडे जाता त्यावेळेस काय करतात, ही कागदपत्र दिली, नोटीस पाठवायची, नोटीस पाठवायची की दुसऱ्या दिवशी तर इज माय नोटीस रेडी, माझी नोटीस रेडी झाली का। मी अशा पक्षकारांना तर अजिबात एंटरटेनच करत नाही, मी सांगतो माझी नोटीस बनायला 10 दिवस लागतील, बघा तुम्हाला यायचं असलं तर या, नाही तर तुमचा रामराम लावणंच। कारण की काय की केसच्या कुठल्याही पाया काय असतो तर नोटीस असते। त्यामुळे केस कशी करावी त्याचं पहिला गोष्ट आहे नोटीस कशी करावी। तर मित्रांनो, नोटीस करत असताना मी नेहमी ही काळजी घेतो की लग्न झाल्यापासून पती पत्नीच्या केसेसमध्ये आपण नेहमीच आपला पायंडा आहे किंवा आपला स्पेशालिटी आहे असा आपण व्हिडिओज टाकतो, तर त्यामध्ये आपण काय करतो की कुठलीही नोटीस करत असताना त्याचा खूप आधीपासून अभ्यास करतो, लग्न ठरण्याच्या आधीपासून करतो। कारण कुठलाही नवरा असो, बायको असो, ती लग्न झाल्यावर बिघडली ठीक आहे, पण ती बिघडायला त्याची जी बिया असतात, त्याची जी रूट असतं, रूट कॉज असतो, तो लग्नाच्या आधी असतो। त्यामुळे तो स्टडी करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती माहिती तुम्ही तुमच्या वकिलांना सांगणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि मग ती माहिती सांगितल्यावर केस पुढे सरकते असं माझं मत आहे, स्वतःचं व्यक्तिशय मत आहे, बाकी तुमचं मत तुम्हाला आपलं। तर मित्रांनो, अशी नोटीस बनवत असताना तेव्हापासूनचे मुद्दे टाकून, सविस्तर मुद्दे टाकून, आपले पुरावे जास्तीत जास्त त्यामध्ये न मांडता त्याचा संदर्भ मांडून ती नोटीस बनवणं गरजेचं आहे। तर आज मी बऱ्याचशा तुम्हाला यातल्या लूपहोल्स म्हणा किंवा खूप मायनोट होल्स, महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय की लोक करताना सगळंच पाठवून देतात की पुढचा माणूस केस करताना केसची उत्तर देताना शहाणा होतो, म्हणून नोटीस मर्यादित असावी। मग ही नोटीस पाठवल्यानंतर पुढच्याचं उत्तर काय येतं किंवा उत्तर नाही आलं याचा गाभा बनवून जे बनतं ते म्हणजे केस। तर हा केस बनत असताना मी पुन्हा एकदा काळजी घेतो की महिना सव्वा महिना मी अक्षरशः एका केसला लावतो, कारण तेवढा वेळ घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। बाकी विषय असा आहे की ही केस दाखल करत असताना आपण काय बघायचं असतं की
नोटीस मधला जो मुद्दा आहे त्याच्यावर आपली केस बनते हे तर फार सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. मग नोटीस बनताना जी काळजी घेतलेली असते ती केसमध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरते. आणि मग केस करत असताना या गोष्टी सर्व पाहायच्या असतात की ही केस पहिल्यांदा दाखल कुठं करावी, केस दाखल कुठं कुठं करता येते, जिथं लग्न झालंय तिथं दाखल करता येते, जिथं शेवटचं राहिलंय तिथं दाखल करता येते, किंवा जिथं रिस्पॉन्डंट राहतोय जिथं पुढची बाजू राहते तिथं दाखल करता येतं. मग रिस्पॉन्डंट राहतोय तिथं दाखल करायला अनेक लोकांचा विरोध असतो की तिला फार सोपं पडेल, परंतु त्यात कधी कधी असंही माझं म्हणणं असतं की जो मेंटेनन्स टाईप जो 24-25 खाली मिळतो तो केस चालवण्याचा भत्ता मी म्हणेन तो मिळणार नाही जर तिच्या गावात केला तर. तर मग त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करा की कुठं केस करायची, कारण की या केसेसला ह्या केसेस सिव्हिल असल्यामुळे नवरा बायकोच्या केसेस मधल्या किंवा क्वासी सिव्हिल असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येक केसला प्रत्येक तारखेला हजर राहणं अपेक्षित नाही, तुमचे वकील मात्र प्रत्येक तारखेला हजर पाहिजेत. म्हणून मग ती केस करताना कुठं करायची याचा विचार तुम्ही नक्की करा. लग्न झालंय तिथं, तुम्ही शेवटचं राहिलाय तिथं, अन्यथा रिस्पॉन्डंट राहतोय तिथं, त्याचाही अभ्यास प्रत्येक केसला वेगळा असतो, त्यामुळे त्याचा निर्णय तुम्ही अगदी विचार करून घ्या. परत परत म्हणता येत नाही आता जाऊ का तिकडे केसला, म्हणजे असं नाही म्हणता येत की आता आम्ही केस दाखल केली पुण्यात नंतर मला वाटते की जरा मुंबईला बरं पडलं असतं मग आता थोडस मी बंद करू आणि मुंबईला जाऊ का, नाही करता येत नाही असंही गोष्ट नाही, परंतु त्यात फारसे प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेम्स येतात. आणि म्हणून मग माझं म्हणणं आहे की करताना एकच ठिकाणी विचार करून करा. आता केस करत असताना रेडी करत असताना तुम्ही जी नोटीस मध्ये काळजी घेतलेली ती काळजी घेणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबत कॉज ऑफ ऍक्शन हा सगळ्यात महत्वाचा आहे केसचा, केस दाखल करण्यासाठी घडलेलं कारण. कारण जर एखाद्या केसला कारणच स्पष्ट करता आलं नाही तर ती केस फेल जाण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे कॉज ऑफ ऍक्शन हे नोटीस प्रमाणे प्रॉपर घडलेला असावं, आतापर्यंत घडलेली कारण त्यात मेन्शन असावीत, तरच आणि तरच केस चांगली बनते. त्यामुळे केसचा पहिला टप्पा नोटीस, एंडिंग कारण, नंतर ज्युडिक्शन, अशा गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग केस दाखल केली, आता केस चालवताना कुठली काळजी घ्यायची असते की ज्या लोकांनी समजा आतापर्यंतच्या काळजी न घेता केस दाखल केली त्यांनी पण काय काळजी घ्यावी हे यामध्ये आपल्याला समजून येईल किंवा यामध्ये मी विशद करेन. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की केस आपण दाखल केली याचा अर्थ 2-4 महिने ते केसमध्ये उत्तर येण्यास वगैरे लागतील, त्यानंतर उत्तर आल्यानंतर पोडकी बिडकीचे काही ऍप्लिकेशन असतील तर ते चालले जातील, आणि हे ऍप्लिकेशन चालल्यानंतर आपली केस पुढे मूव्ह ऑन होईल इश्यूजसाठी. इश्यूजसाठी कधीही कोर्टाकडे जाऊन रोज गडबड करायची नाही. इश्यूज हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आपल्या केसचा, केस दाखल होणे पहिला टप्पा, व्हेरिफिकेशन अफिडेविट वगैरे सगळं झाल्यानंतर नोटीस निघणं दुसरा टप्पा, आपली नोटीस पुढच्या माणसाला पार्टीला पत्नीला नवऱ्याला पोचली तिसरा टप्पा, त्या नवरा नवरीचा पुढच्या केसमध्ये आपल्या उत्तरेनं चौथा टप्पा, आणि पाचवा टप्पा, महत्वाचा पाचवा टप्पा म्हणजे इश्यूज निघणे, मुद्दे निघणे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या पत्नीवर पतीवर आरोप केलेत अफेअर आहे, मारहाण करतो, छळ करतो, व्यसन करतो, त्रास देते, मला ऐकत नाही, ना वेगळं राहायला सांगते, आई वडिलांशी पटत नाही, माझ्याशी पटत नाही, काही अनेक आपल्या त्रुट्या असतील, माहेरी जाते, या अशा अनेक मुद्दे असतात. ते आपल्या मुद्द्यातले महत्वाचे मुद्दे तिथं मान्य न्यायालय काढतं की ही नीट नांदत नाही, हे पतीचं म्हणणं खरं आहे का, हिनं त्रास दिला हे म्हणणं खरं आहे का, हिने क्रुएल्टी केली हे म्हणणं खरं आहे का, मानसिक क्रुएल्टी केली हे खरं आहे का, स्पेसिफिक त्यामध्ये एखादं असतं की अशी अशी नोटीस मिळाल्यावर हिनं काहीच केलं नाही हे खरं आहे का, किंवा असं असं काही मुद्दा इन्सिडन्स घडला होता त्यावेळेस अफेअर झालं होतं हे खरं आहे का, हे झाले केस करणाऱ्याचे मुद्दे. त्याच इश्यूजमध्ये पुढच्या पार्टीचे इश्यूज येतात की हे असं असं म्हणणं जे जबाबदारचं आहे सामनेवालाचं आहे की ह्यानेच त्रास दिला हे खरं आहे का, सामनेवाल्याचं म्हणणं आहे की ह्या जबाबदार केस करणारा जो अर्जदार आहे त्याचं अफेअर आहे हे खरं आहे का, सामनेवाला जी म्हणते की हा दारू पिऊन काय करतो हे खरं आहे का, मग हे खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का, किंवा प्रूव्ह झालं का, प्रूव्ह झालं का, असे प्रश्न मान्य न्यायालय काढतं आणि त्याच संशोधन आणि अभिप्राय म्हणजे निकाल, संशोधन म्हणजे त्या मुद्द्यांवर केस चालते. इतर काही कोणी काही केस चालवले किती लाखो जन्माचे पुरावे आणून दिले तर ते उपयोगाचे नाहीत, कारण की त्याचा बाबा रे तुझा मुद्दा निघलेला आहे का. तर हे
सगळ्यात महत्त्वाचं आहे पाहणं की आपल्या केसमध्ये तो मुद्दा निघलेला आहे का, नाहीतर रिफ्रेमिंग ऑफ इश्यूज साठी जायचं ना, आम्ही हा मुद्दा आमच्या क्लायंटमध्ये आमच्या केसमध्ये आहे तो इश्यूज मध्ये घ्यावा याची मागणी करायची. म्हणजे इश्यूज सर्वात महत्वाचे. मग ते इश्यू निघले असतील तर तुमचा त्या मुद्द्यावरचा न्याय मिळेल, अन्यथा किती केस चालवा किती वर्ष चालवा न्याय नाही. मग ते मुद्द्यांवर आपण प्रत्येक वेळ साक्षीदार देणं, आपल्या साक्षीदारांच्या तोंडून आपल्या तोंडून कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र येणं, कोर्टासमोर सांगणं, उलट तपासात सांगणं, या सर्व मुद्द्यांचा उहापोह करून आपल्या मुद्द्यांवर उत्तर सकारात्मक निघेल याप्रमाणे केस चालवणं, तरच आपल्याला विजय मिळेल, तरच आपल्याला सक्सेस मिळेल. मग कुणी किती अपील मध्ये जाऊ द्या, या पद्धतीने तुम्ही तुमची केस चालवा, यू विल गेट अ फुल सक्सेस. तर मित्रांनो, या मुद्द्यांसोबत नंतर मग मुद्दे येतात उलट तपासाची तयारी कशी करावी. त्यावेळेस उलट तपासाच्या आधी आपली केस किमान 15 वेळा ऐका. त्याच्या आधी वेगवेगळ्या केसेसमध्ये जाऊन बसायला तुम्ही माझ्या क्लायंट्सला, तुम्ही तुमची ठरवा. म्हणजे त्यांनी मान्य न्यायालयात जो माणूस जातो त्यांनी 10-15 वेळा 20 वेळा महिन्यात किंवा आणखीन जास्त वेळा ज्याला मोकळा असेल त्याने आणखीन जास्त वेळा बसून ज्याची न्यायालयाची भीती जाते तो उलट तपासात चांगली उत्तर देतो. म्हणून ती गोष्ट महत्वाची करा. म्हणजे तुम्ही उलट तपासात चांगली उत्तर द्याल तर तुमचा उलट तपास पुढच्याचा उलट तपास सगळं झाल्यावर तुमची केस कशावर येईल, युक्तिवादावर, म्हणजे आर्ग्युमेंट्सवर. मग आर्ग्युमेंटवर काय करायचं की आपले जे मुद्दे निघालेले इश्यूज ते इश्यूज मी कसे प्रूव्ह केलेले आहेत साक्षीदारांच्या मध्ये ते सांगणं म्हणजे तुमचा सुंदर युक्तिवाद. तुम्ही दिलेल्या पुराव्यांना एक्झिबिट पडलंय का, निशाणी पडली का, नंबर पडलाय का, साध्या भाषेत म्हणजे काय, एखादा पुरावा दिलाय तुम्ही रेकॉर्डिंगचा, तो रेकॉर्डिंगचा पुरावा तपासताना काय करावं लागतं, रेकॉर्डिंगचा रिपोर्ट आणावा लागतो, जो त्याने रिपोर्ट काढलेला आहे तो माणसाला तपासावा लागतो, तर त्या रेकॉर्डिंगला नंबर पडतो. नाही तर किती रेकॉर्डिंग फेका, काही नंबर पडणार नाही, त्याला काही होणार नाही, काही होणार नाही. मग ते सगळे नंबर्स त्या युक्तिवादावेळेस बोलून दाखवणं आणि आपल्या मुद्द्यांबद्दलचं सविस्तर सकारात्मक उत्तर कोर्टाला मान्य न्यायालयाला पटवून देणं म्हणजे युक्तिवाद. अशा रीतीने केस करणं आणि अशा रीतीने केस चालवणं तर 100% निकाल तुमचा. तर मित्रांनो, आशा करतो की या सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला केस कशी करावी, नोटीसची तयारी कशी करावी, मध्य परिस्थितीमध्ये तयारी कशी करावी आणि शेवटी युक्तिवादाची तयारी कशी करावी, उलट तपासावेळेस तयारी कशी करावी, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की आता आपण केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर 4 वेळा पहा, तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या केसमध्ये कुठं चुकतंय किंवा आपण आपल्या केसमध्ये कसं गेलं पाहिजे. म्हणून या व्हिडिओप्रमाणे तुमच्या केसची जर कारवाई झाली असेल तर विजय तुमचा आहे. बाकी प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्यांनाही विजय मिळतो विजय मिळत नाही असं माझं कोणताही दावा नाही. याच पद्धतीने जावं असा कोणता हट्ट नाही. परंतु मला असं वाटतं की या केस माझ्या या पद्धतीप्रमाणे आपण गेलात तर आपल्याला लवकर यश मिळेल. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. या व्हिडिओ पुरती मला रजा द्या. कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आपले क्वेश्चन्स नक्की कळवा. बाकी अनेक वेज आहेत माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचे, त्या वेजने मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काही त्यात प्रश्न आले किंवा काय झालं, हे नक्की आपण चर्चा करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.